आयुर्वेद म्हणजे नक्की काय हे पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे. मुळव्याध म्हटलं की गुदद्वाराच्या 3 इंचाच्या जागेमध्ये काहीही त्रास झाला की मला मुळव्याध झाली असा समज जनमानसामध्ये असतो. ज्याला आपण अवघड जागेचं दुखणं म्हणतो, सांगताही येत नाही आणि सोसवतही नाही, अशा प्रकारच्या आजाराला आता आपण खूप सरळ आणि सोपं करून दिलेलं आहे. हॅलो, मी डॉक्टर सुधीर उदामले, ठाणे येथे प्रॅक्टिस करतोय. गेले 12 वर्ष माझं ग्रॅज्युएशन अष्टांग मेडिकल कॉलेजमधून झालं आहे आणि पोस्ट ग्रॅज्युएशन नाशिक येथून झालं. मी वडोदरा, चेन्नई या ठिकाणी लॅगेशन टेक्निक आणि लेझर टेक्निक ह्याच्यावरचे बऱ्याचशा कार्यशाळा अटेंड केलेल्या आहेत. 2012 साली इंटरनॅशनल जनरल ऑफ कोलोरेक्टल सर्जरी या नियतकालिकात माझा शोध निबंध प्रसिद्ध झाला आहे, ज्याच्यामध्ये मी 200 रुग्णांवरती लॅगेशन टेक्निक म्हणजे सूत्रबंधन या विषयावरती पेपर सबमिट केले होते. आत्तापर्यंत मी 5000 जास्त रुग्ण पाईल्स फिशर फिस्टुला या विषयावरती काम केलेलं आहे. माझ्याकडे आयुर्वेद आणि आधुनिक शास्त्र, आधुनिक तंत्रज्ञान याचं एकत्रीकरण करून ह्या आजारावरती लवकरात लवकर आणि ताबडतोब उपचार कसे करता येतील यावरती संशोधन केलेलं आहे आणि रुग्ण लवकरात लवकर आपल्याकडे बरा करता येतो. माझ्याकडे आत्तापर्यंत ठाण्यातलं हे आपलं पहिलं महाराष्ट्रातलं स्टुडिओ हॉस्पिटल आहे. ठाणे येथेच, ठाणा वेस्टला हरिनिवास येथे पहिली ब्रांच आणि इथे गोडबंदर इथे दुसरी ब्रांच आपण सुरू केलेली आहे. स्टुडिओ हॉस्पिटल म्हणजे एकाच ठिकाणी सर्व सुखसुविधा उपलब्ध, म्हणजे तुम्हाला एका बटणावरती तुम्हाला सगळ्या इथे ब्लड टेस्टही केल्या जातात. जगातल्या सर्व प्रकारच्या आधुनिक चिकित्सा, आधुनिक तंत्रज्ञान, सर्व प्रकारच्या टेक्नॉलॉजी आपण इथे उपलब्ध केलेल्या आहेत. आपल्याकडे डॉक्टरांची टीम आहे ज्याच्यामध्ये आधुनिक शास्त्रातल्या स्टारसारख्या सुद्धा ट्रीटमेंट आपल्याकडे केल्या जातात. आयुर्वेदातलं पथ्य, होमिओपॅथीतली काही औषधं आणि योगशास्त्र, आहारशास्त्र याचा एकत्रित संगम साधून रुग्णांना लवकरात लवकर बरं कसं करता येईल याचा प्रयत्न केला जातो. मुळव्याधीसारखा जो अवघड विषय आहे, ज्याला आपण अवघड जागेचं दुखणं म्हणतो, सांगताही येत नाही आणि सोसवतही नाही, अशा प्रकारच्या आजाराला आता आपण खूप सरळ आणि सोपं करून दिलेलं आहे. पेशंट येतो, सकाळी ऑपरेट होतं आणि 2 ते 3 तासात तो घरी जातो. पेशंटला वेदना नसतात, ऑपरेशन केलेलं समजत नाही, त्यासाठी आपण सॅडल ब्लॉकचा वापर केला जातो आणि पेशंट 2 तासात घरी जातो. पेशंट थोड्याफार आरामानंतर कामालाही हजर राहू शकतो. अशा प्रकारची आधुनिक चिकित्सा पद्धती आणि आपलं जुनं आयुर्वेदिक शास्त्र यांचा सुयोग संगम साधून आपण रुग्णांना लवकरात लवकर बरं करण्याचा प्रयत्न करतो. मुळव्याध म्हटलं की गुदद्वाराच्या 3 इंचाच्या जागेमध्ये काहीही त्रास झाला की मला मुळव्याध झाली असा समज जनमानसामध्ये असतो. मग तिथे खाज झाली, तिथे दुखलं, तिथे ब्लिडिंग झालं किंवा कॉन्स्टिपेशनला सुद्धा मुळव्याध समजण्याचा प्रघात आपल्या समाजामध्ये असतो. परंतु त्या तेवढ्याशाच जागेमध्ये मुळव्याध म्हणजे नक्की काय हे पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे. आज आपण मुळव्याध म्हणजे पाईल्स, ज्याच्यामध्ये बलूनिंग सारखं जे काही बाहेर मास येतं, त्याच्याविषयी आपण चर्चा करूया. तर नक्की मुळव्याध म्हणजे काय? बघा, त्या तेवढ्याशा जागेमध्ये मुळव्याध असू शकतं, फिशर असू शकतं, फिस्टुला असू शकतं, पॉलिप असू शकतं, गुदभ्रंश असू शकतं, प्रुरायटिस आणि म्हणजे त्वचेचा आजार असू शकतो, ॲनल वॉर्ट असू शकतात जे सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज आहेत. म्हणजे एवढ्याशा जागेमध्ये किती प्रकारचे आजार आहेत? या सगळ्या आजारांपैकी आपण आज मुळव्याधीबद्दल चर्चा करूया. मुळव्याध म्हणजे नक्की काय? की गुदद्वारातून बलूनिंग सारखं एखाद्या फुग्यासारखं मांसल भाग बाहेर येणं. मग हा मांसल भाग, ज्याला आपण संस्कृतमध्ये अर्श म्हणतो, मराठीत पाईल्स म्हणतो आणि हिंदीमध्ये बवासीर म्हणतो. आता मुळव्याध म्हणजे नक्की काय? की काहीतरी अंतत्वचेसकट रक्तपुंजक मांस बाहेर येणं. बरं, प्रत्येक वेळी बाहेर येतो का? नाही, तर कधी कधी ते आतमध्येही असतं, मग त्याला आपण अंतर्मुळव्याध असं म्हणतो. बाहेर आलेलं मांस बाह्य मुळव्याध, आतमध्ये असलेलं मांस अंतर्मुळव्याध. मग हे कसं कळणार की आपल्याला मुळव्याधीचा त्रास आहे की नाही? बरं, तर त्यासाठी पहिल्यांदा आपण तपासलं पाहिजे. मग ह्यासाठी, तपासणीसाठी आपल्याला डॉक्टरांकडे जायला हवं. बरं, पेशंटला कसं कळेल की हा मुळव्याध आहे की नाही ते? तर त्या ठिकाणी जर समजा रक्तस्राव झाला किंवा एखादा मांसल भाग हाताला लागला किंवा खूप खाज यायला लागली, दुखणं प्रचंड असेल, तर ही प्राथमिक लक्षणं कळतात की मला मुळव्याध झालंय की नाही. परंतु ते झालंय की नाही हे कन्फर्म करण्यासाठी आपल्याला डॉक्टरांकडे जायला पाहिजे. मग डॉक्टर काय करतात? डॉक्टर त्याला तपासलं जातं.
मग आता हे तपासण्याच्या विविध पद्धती आहेत. प्रोक्टोलॉजिकल एक्झामिनेशन आहे, याच्यामध्ये एक दुर्बीण गुदद्वारामध्ये टाकली जाते. आता आमच्याकडे तर अशी सोय आहे की आपण कॅमेरामध्ये सुद्धा हे पाहू शकतो, म्हणजे हे पेशंटलाही पाहता येतं, डॉक्टरांनाही पाहता येतं, पण हे पाहिल्यानंतर त्याचा फोटोही काढता येतो. मग हे सगळी तपासणी झाल्यानंतर आपल्याला पाईल्स आहेत का, फिशर आहे का, फिस्टुला आहे का, पॉलिप्स आहे का, इतर काय आहे, याचं पहिल्यांदा शाश्वती क्लिअरिटी आपल्याला येते. मग आता मुळव्याध झाल्यानंतर हा होऊच नये म्हणून आम्ही काय करायला पाहिजे असा दुसरा प्रश्न जनरली पेशंट आपल्याला विचारतात. तर मुळव्याध होण्याची खूप सारी कारणं आहेत. जेनेटिक्स हे त्याच्यातलं एक आहे, म्हणजे आई वडिलांना होता म्हणून मला आहे, आईच्या फॅमिलीजमध्ये होता म्हणून मला आहे. आता हे जेनेटिक्स जेव्हा असतात तेव्हा प्रत्येक खानपानांमुळे झालं असं म्हणता येणार नाही. बऱ्याच वेळा जेनेटिक्समध्ये त्या रुग्णाचा दोषच नसतो. मग अशा वेळेससुद्धा हे पाईल्स आपल्याला बरे करता येतात. दुसरं कारण असतं आपलं लाईफस्टाईल. आपण कसे खातो, कसे राहतो, काय पितो, कसं झोपतो, आपल्या खाण्यापिण्यामध्ये स्पायसेस किती आहे, आपल्या खाण्यापिण्यामध्ये समतोल आहार आहे की नाही, आपली रात्री जागरण होत आहेत की नाही, पुन्हा आपल्याला जर भूक व्यवस्थित लागते की नाही, ह्या सगळ्या गोष्टी मॅटर्स करतात. जर तुमची दिनचर्या, ऋतुचर्या ही जर व्यवस्थित नसेल, तुम्हाला तुमचं खानपान आणि झोप व्यवस्थित नसेल, तर तुम्हाला मुळव्याध होण्याची शक्यता वाढते. मग जर असं झालं असेल तर ह्या सगळ्या गोष्टी सुधारणं गरजेचं आहे. तुम्ही वेळेवर जेवावं, वेळेवर झोपावं, खाण्यापिण्यामध्ये फायबरचं प्रमाण असावं, फळभाज्या, पालेभाज्या, भाकरी, त्याच पद्धतीने नित्य फळांचा आहार, असा सगळं समतोल आहार घेतला की मुळव्याध होत नाही. आपलं पोट रोजच्या रोज साफ कसं होईल याची आपण काळजी घेतली पाहिजे. आता मुळव्याध झालाय तर मग त्याला बरं कसं करायचं, बरं कुठल्या स्टेजमध्ये हेही कळलं पाहिजे. जे मुळव्याध आपण चर्चा करतोय ज्याला आपण पाईल्स म्हणतो, याचे त्याच्या आकारमानानुसार ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3 असे प्रकार असतात. आणि ज्या पद्धतीचा पाईल्स असेल त्या पद्धतीने त्याचे उपचार असतात. म्हणजे प्रत्येक पाईल्सला ऑपरेशनची गरज आहे का, नाही. तर ग्रेड 1 आणि ग्रेड 2 पर्यंत औषधी उपचार करून मुळव्याध बरा करता येतो. पण जेव्हा मुळव्याध वाढतो आणि हाताने ढकलावा लागतो, म्हणजे ग्रेड 3 किंवा ग्रेड 4, हे पाईल्स मात्र औषधांनी बरे होत नाही. मग त्याला काही ना काहीतरी चिकित्सा करावी लागते. मग कुठली चिकित्सा करायची, तर ह्यासाठी आपल्याकडे अत्याधुनिक चिकित्सा आहे. जेव्हा पाईल्स ग्रेड 3 जातात किंवा ग्रेड 4 जातात, त्याच पद्धतीचा आणखीन एक पाईल्सचा प्रकार आहे ज्याला थ्रम्बोज पाईल्स म्हणतात, की ज्याच्यामध्ये रक्ताची गुठळी निर्माण होते. अशा वेळेस ऑपरेशन करण्याशिवाय पर्याय नसतो, नाही तर हा आजार पुढे वाढून वाढून ती जागा चोकअप होऊ शकते. मग कुठले उपचार उपलब्ध आहेत, तर जेव्हा सुरुवातीचे पाईल्स असतात तेव्हा स्क्लेरोथेरपी, म्हणजे इंजेक्शनद्वारे सुद्धा पाईल्सला जिरवता येतो. जेव्हा ते ग्रेडमध्ये वाढतात त्यावेळेस खूप साऱ्या पद्धती मुळव्याधीच्या ट्रीटमेंटसाठी मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. परंतु रुग्णांचा मुख्य प्रघात त्याच्यामध्ये असतो की सर मला हे अवघड धागेचं दुखणं घालवायचं आहे, पण मला पेन होता कामा नये, किंवा मला कामावर लवकर हजर राहता आलं पाहिजे आणि मला हा पुन्हा झाला नाही पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे केल्यानंतर माझा गुदद्वाराचा कंट्रोल तर जाणार नाही ना. तर ह्या सगळ्या प्रश्नांसाठी आपल्याकडे एक सूत्रबंधन नावाची चिकित्सा पद्धती उपलब्ध आहे, की ज्याच्यामध्ये गुदद्वाराच्या आतमध्ये एक दुर्बीण टाकली जाते आणि ती दुर्बीण टाकल्यानंतर गुदद्वारापासून आतमध्ये 6 आतमध्ये ह्या सगळ्या गुदद्वाराची मुळं असतात. म्हणजे ज्याला आम्ही बेसिकली हिमोराइडल सप्लाय म्हणतो, ती सगळीच्या सगळी बंद केली जातात. ही साधारणपणे प्रत्येक व्यक्तीमध्ये 6-12 अशा स्वरूपात असतात. ही सगळीच्या सगळी बंद केली की त्याला मिळणारी रसद ही बंद होते आणि मुळव्याध श्रिंक व्हायला लागते. जसं उदाहरणादाखल एखाद्या झाडाला मिळणारा सप्लाय त्याच्या मुळांना पाणीच मिळू दिलं नाही तर झाड जिरून जाणार आहे, सुकून जाणार आहे, त्याला कापायची गरज नाही. तेच प्रिन्सिपल आपण ह्याच्यात वापरलं जातं आणि मुळव्याधीला रसद मिळू दिली जात नाही, मुळव्याध श्रिंक होते. हे लॅगेशन जे आहे ते 2 केलं जातं की ज्याच्यामुळे हे पुन्हा कधी उद्भवतच नाही. आता ह्या सगळ्या पद्धतीमध्ये बघा बरं, कुठेतरी जखम झाली आहे का, आणि मग जर जखम झाली नसेल तर दुखणार नाही आहे, दुखणार नसेल आणि कुठेही कट नसेल, कुठेही कापाकापी नसेल, तर कंट्रोल जाण्याचा प्रश्नच येत नाही, कारण ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये कुठेही गुदवाळ्यांना धक्का लागलेला नाही. आता बरं, ही एक पद्धत झाली, मग आणखीन कुठली पद्धत आहे का? मग ह्याच्यामध्ये आधुनिक शास्त्रातली स्टेपलर मेथडसुद्धा वापरता येते. त्याच पद्धतीने एक सिर्फ नावाची टेक्निक आहे. सिर्फ म्हणजे काय, की ज्याच्यामध्ये सीलरचा वापर केला जातो, सीलर इंडक्शन
विथ रेडिओ फ्रिक्वेन्सी, म्हणजे रेडिओ फ्रिक्वेन्सीचा वापर करून फुगलेले जे पाईल्स असतात त्याच्या ज्या त्वचा असतात त्या एकमेकांना चिटकून त्यांना श्रिंक केलं जातं. ह्यामध्येही कुठल्याही प्रकारची जखम होत नाही, पाईल्स आतल्या एकदम श्रिंक होऊन सुकून जातात. हेही करताना प्रत्येकाची मुळं बंद करणं आवश्यक. तिसरी एक पद्धत आपण ज्याला प्रतिसारण्य क्षार असं म्हणतो की जी पुरातन काळापासून ती चालत आलेली आहे. फुगलेला पाईल जो आहे त्याची मुळं बंद केल्यानंतर त्याच्यावरती प्रतिसारण्य क्षार जो आयुर्वेदिक औषधांपासून बनवलेला असतो तो त्याच्यावरती लेपण करणं आणि त्याला श्रिंक करून कोमेजून टाकणं. या तिन्ही पद्धतीमध्ये कुठेही जखम होत नाही, त्याच्यामुळे पेशंटला पेन नसतं, दुखणं नसतं आणि हा आजार कायमस्वरूपी पेशंटला बरा करता येतो. परंतु थ्रम्बोज पाईल्स नावाचा एक प्रकार आहे की ज्याच्यात गुठळी ना असते किंवा पाईल्सचं मास बाहेर येतं, अशा कंडिशनमध्ये मात्र ते काढावं लागतं. तिथे जखम होते परंतु ती जखमसुद्धा लाईनभर करता येते. आता हे सगळ्या पद्धती जेव्हा वापरल्या जातात त्यावेळेस तो बंच किंवा गुदद्वाराचं सगळंच्या सगळं मास बाहेर आलेलं असण्याची शक्यता असेल तर त्यावेळेस या सगळ्या पद्धती स्टेपलरसारख्या पद्धतीसुद्धा वापरता येतात. परंतु केवळ एकच पाईल्स बाहेर येत असेल तर त्यासाठी रोटेशनल फ्लॅप नावाची पद्धत आहे की जो सगळा पाईल्स मास काढला जातो आणि तो आतली अंतत्वच्या बाहेरच्या भागापर्यंत चिटकवली जाते. आता ह्या सगळ्या जरी पद्धती उपलब्ध असल्या, ह्या बऱ्याचशा पेनलेस जरी असल्या, तरी प्रत्येक पेशंटला त्याच्या पाईल्सच्या प्रकारानुसार कुठली पद्धत वापरायची हे ठरतं. माझ्याकडे सगळ्या प्रकारच्या पद्धती जरी उपलब्ध असल्या तरी पेशंटगणिक कुठली पद्धत वापरायची हे ठरतं. याच्या पाठीमागे उद्दिष्ट हाच असतो की हा आजार याला पुन्हा झाला नाही पाहिजे. बरं, तो पाईल्स आहे का फिशर आहे, कारण ह्या दोघी दिसणाऱ्या सिमिलर दिसणाऱ्या गोष्टी आहेत. म्हणजे एखादा पेशंट आला आणि तो म्हणाला की सर गाठ जैसा कुछ आ रहा आहे, मग ते फिस्टुला पण असू शकतं, ते फिशरचं स्किन टॅग पण असू शकतं आणि ते मुळव्याध पण असू शकतं, तो थ्रम्बोज पाईल्स पण असू शकतो, तो पॉलिप पण असू शकतो. त्या रुग्णाला तपासल्यानंतर कुठली पद्धत वापरायची हे डॉक्टरांना ठरवू द्या आणि त्याच्यातून पूर्णपणे बाहेर पडता येतं हे मात्र नक्की. मुळव्याध हा पूर्णपणे बरा होणारा आजार आहे. बरं, ह्याला जी कारणं रिस्पॉन्सिबल असतात त्याच्यामध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम, तुमचे विटॅमिनचे बॅलन्स, तुमची पचनशक्ती, हे सगळं इम्प्रूव्ह करणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी आपण नंतर 3 महिने आयुर्वेदिक औषधं देत असतो. याचा कोर्स केला की मुळव्याध पूर्णपणे मुळापासून हा निघून जातो. त्याच्यामुळे रुग्णाने निश्चिंत रहा आणि त्याच्यासाठी उपलब्ध असणाऱ्या ह्या सगळ्या ट्रीटमेंटचा तुम्ही उपचार करून घ्या. कारण जर फॅसिलिटी अवेलेबल असेल तर जुन्या पुरातन काळामधल्या किंवा बंगाली बाबांकडे जाऊन उपचार का घ्यायचे. कारण आत्ताच्या आधुनिक चिकित्सा आणि आयुर्वेदाचा सुगम संगम साधून अवघड वाटणारं आणि अवघड जागेचं दुखणं आपल्याला पूर्णपणे कायमस्वरूपी घालवता येतं, तेही पेनलेस, तर मग का करू नये. तुम्हाला जर माझा हा प्रोग्राम आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा किंवा शेअर करा. आणि तुम्ही जर हे लाईक केलं तर मला तुमचे ओपिनियन्स कळतील, तुमच्या प्रतिक्रिया करतील आणि त्याप्रमाणे आपण अजूनही हे कसं इम्प्रूव्हमेंट करता येईल हे बघूया.